müzakaralarını açtığa ayçesi düşmese sonra gerçekten yarışık kere kesin bu kim favoritik Vavun Vesra Cinti Vişar Otta Safar Aykı Kıvama Adam Hüvin Gaykwar Uzat Fawar Vesfita Uçyan Nesakı Vandivar Vandu Bugin'in de Tavun Vişar'da Atta Divas Ek fakat ayta çizgi basak. Yaz 24 tarikada 150 vaşaca huzi ufeksi samajatlı sattva dağı kardeşe samajisa ayta çikam. Yaz kuzey şahramızı sattya sordak samajatçı stafana kadın vatva dursi o fuyanı faul takılı. Müzvar lokanca hatatı sattı. Ya sattıçı sanga çakılın. Şubdu, atı şubdu. Vargaçı samajı kani dağılık hakkı. Fasta vez karnaçı saçı. Jyotu ve fuyanı hev hatatı faul takılı. Sattı sordak samajı sattı. Dürdayanı tene fırça ayıçı davranı nahi. Fın tente ha vişar kayı kal thamda. Fın funa eko dışı daha vade. Vişar davranı şimdi eri. Sattya sotak samajacı vuvay fırçat vadoli. Anya samajacı funa rasna. Yer tıkayı vatya fırçatı. Apsın vahyası. कि अनेक लोग क्या कार्यकर्ता होते हैं, हर विचार जिंद खुश जाते होते हैं, राज्य से चावल जाते होते हैं, वर्ष का राज्य जाते होते हैं, अनेक अंचिन आवाज़ ऐसी करी कहता ही थी, या सगे जूर दुष्टि चार नेतृत्व ने हर विचार के लिए रहता है, अरे खाली अर्थन या कामारों को गति दी जाती है. Mahatma Jyoti ve Fulyan'ca nantar. Doktor Baba Sahib Ambedkar, yansı nautuvarlarca çıkartı. Ek fakatı ve yöntüçü, hiten ita kalı kandavazı ufakıydı. Kay vazga, astir aswasta sam fakatsa. Çeçe ude, jagüzüsü kesin nirvan kattayıydı. Çeçe jagüzüsü, स्वच्छ स्वस्थ अनुभवगारी विचारशील हो सकता है अनहेसुत वास्तव दूसरे वफ़ुलानी समाज से समाज तेजी से चलो अनेक दूसरे समाज के अधिकारी कराओ लगे सच्चे सच्चे समाज यथार्थ लोकनाथन दिशा रखोगी. Ancak dişemedi. Teni sangitle ki sattya sotak samajani işler nakarla nahi. Fanto ekas asun tela nezlik vajda. Nezlik eca ufarsya saçı, madya saçı garaz nahi. He teni sangitle. Ani nezlik avtaz get nahi. Funar janva, fırlokhu, moksa ya sagya kalpana ait. याचा फसे अनुसूय जाऊ नका हा विचार गोष्टी सांगितलं. मला मुलींचं लग्न लावायचं असते तो फुलवायची गरज नाही ही भूमिका त्यांनी सांगितली. आणि सत्य शोधी मंगळ असतं का समाजाचा स्वभाव त्यांनी ठेवली. या जाती अंतर्गत न होता इतर जाती धर्माची सुद्धा लग्नाची गाठ बांधली जावी हे ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं. आणि गुलामगिरी अस्पृश्यता स्थिर असं या गोष्टीला त्यांनी प्रचंड विरोध केला होता. आणि म्हणून हे समाज परिवर्तनाचं सूत्र लोकांना
आज काय करायची आवश्यकता या समजीची भूमिका ही ज्योतिबापा यांनी मांडली आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आज तो विचार पूर्णचं काम हे आपल्याला करावं लागेल. सौराजांचा सांगता राजा की त्यांनी या गोष्टीचा कधी पुरस्कार केला नाही चुकीच्या गोष्टीचा. कर्म काळ याचा त्यांचा विश्वास नव्हता. एक गोष्ट सौ महाराजांच्याकडे एकदा त्यांचे जे कोल्हापूरचे सरदार होते त्या सरदारांनी एकत्र महाराजांना सांगितलं की कर्नाटकातून एकूणतरी विद्वान माणूस येतोय त्याला उद्याचं सगळं कळतं आणि त्याची तुम्ही भेट घ्या. महाराजांनी सांगितलं असल्या गोष्टीचा माझा विश्वास नाही. उद्याचं कळतं त्याला मला भेटायची आवश्यकता नाही मी काही भेटत नाही. पण सगळ्या सरदारांनी फार आग्रह केला की काही करून भेटा. शिवाजी महाराज म्हणजे ठीक आहे भेटतो. दिवस ठरला त्या दिवशी तो कर्नाटकातला आलेला विद्वान माणूस महाराजांच्या दरबारात गेला आणि औक्षावक्षी रडायला लागला. महाराजांनी विचारलं जातो का बाबा त्याने मी तुमच्याकडे यायला निघालो चार दिवसाच्या पूर्वी तुमच्या कोल्हापूरच्या पोलिसांनी मला पकडलं तुरुंगात टाकलं मला सवलत दिली अन्न दिलं नाही आणि अशी माझी अवस्था तुमच्या राज्यात झाली म्हणून मी दुःखी आहे म्हणून मी ओक्षावक्षी असतो. महाराजांनी त्यानं विचारलं त्याच्याबरोबरच्या सरदारांना विचारलं माझं भविष्य काय होणार हे तू सांगण्यासाठी आला. तुला चार दिवसात काय होणार हे तुला कळलं नाही तर तू माझं काय भविष्य सांगणार. याचा अर्थ असं छोट्यांना सांगणाऱ्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या शाहू महाराजांनी कधी जवळपास केल्या नाही. महात्मा ज्योतिबांनी जवळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण आधुनिक विचार असा पुरस्कार जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आपल्या सगळ्यांना दिला त्या रस्त्यानं जाण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे की अनेकांनी याच्यात काम केलं. ते काम करत असताना अनेकांनी गोष्टी सांगितल्या. शाहू महाराजांनी जसं सांगितलं तसं भास्करराव जाधवांनी हा सुरू काम केलं. शाहू महाराजांनी सत्यशोधकाचे जलसे सुरू करून त्यामधून समाजाला शिक्षण द्यायचं काम केलं. पुरोहिताच्या कच्ची फुलवणूक ही थांबवावी या संबंधीचा विचार सांगितला. केस वापरासारखी क्रूर पद्धत ही घालावी हे म्हणून आग्रह केला. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. लग्न खर्च कमी करा हेही सांगितलेलं होतं. प्रवर्धनकरांनी सत्यशोधक पद्धतीनं कमी खर्चात लग्न करा हा संदेश दिला. 1927 पंढरीनाथ पाटलांनी महात्मा फुल्यांचं चरित्र लिहिलं आणि सत्यशोधक समाजाची आवश्यकता ही सगळ्यांना सांगितली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशाला एक नवीन दिशा दिली. त्याच्यामध्ये एका गोष्टीचा मला संबंध आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांच्या समोर मार्गदर्शन करत होते आणि त्या ठिकाणी शाहू महाराज गेले आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला आंबेडकरांच्या सरकार नेता मिळणार आहे. हा नेता फक्त तुमचा नाही सर्व हिंदुस्थानचा नेता होणार आहे. त्याच्या फाटीशी काय राहा त्याचा विचार बदलू ठेवा. सत्यशोधकी विचाराच्या पासून येतकिंचीची दूर जाऊ नका ही भूमिका त्या ठिकाणी माझी. माझं स्वच्छ होत आहे की त्या कामाला आपण पुढाकार घेतला पाहिजे. मी अनेक ठिकाणी जातो तरुण मुलं भेटतात आणि त्या तरुणांच्या सुद्धा आता हा विचार द्यायला लागला. भ्रामकल्पनाचा विचार त्यांना फायला लागला. मला आठवत आहे एक कविता औरंगाबादला मी होती. मी औरंगाबादला असताना आमचा एक मित्र होता तो हयात नाही तो वारला विचारा
त्याचं नाव जवाहर राठोड आणि त्या जवाहर राठोडने एक कविता लिहिली. कवितेचं नाव फाथरवत. तो फाथरवत काय सांगतो सगळं कविता मी सांगत नाही, पण तो फाथरवत असं सांगतो की तुमच्या छळीने, माझ्या हाताने, माझ्या घामाने त्या दगडातून आम्ही देव तयार केला, आम्ही ही मूर्ती घडवली. तुम्ही ती सन्मानाने वाजत गाजत मंदिरात आणून बसवली आणि मंदिरात हुंती बसवल्याच्या नंतर ज्यांनी त्या फाथरवतांनी मूर्ती बनवली त्याला मंदिरात येऊन देत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही आमच्या देवाचे भाव तर मी तुमच्या देवाचा भाव. तुमची मूर्ती मी घडवली त्यामुळे मी देवाचा भाव तुम्ही मला थांबवू शकत नाही. ही समाजाची प्रवृत्ती थांबवण्याची आहे, त्याच्याविरुद्ध संघर्ष करायचा, जागृती करायची, हीच भूमिका घेऊन पुढची पावलं टाकायची. हे ऐतिहासिक काम करण्याची शपथ आजच्या दिवशी करतो आणि मला अतिशय आनंद आहे की वामनराव व्यासांनी सवन देशामध्ये एक संत उभा करून या प्रागतिक विचारासाठी स्वयंच कष्टकरांची तयारी ठेवली. आमच्या सगळ्यांची साथ ही त्यांना या पुरोगामी विचारासाठी अखंड राहील हा विश्वास या ठिकाणी त्यांना आणि तुम्हाला देतो आणि आपली श्रद्धा घेतो. जय हिंद, जय भारत.